मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. सदाभाऊ खोत आणि अगोदर कडकनाथ घोटाळ्यातील गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. महेश खराडे. कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेऊन कडकनाथ यात्रा काढणार. इस्लामपूर येथे माजी मुख्यमंत्री यांच्या सभेत कोंबड्या उधळून असा दिला इशारा. माजी मंत्री सदाभाऊ खोत हे केंद्राच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आत्मनिर्भर यात्रा काढणार आहेत. त्या सदाभाऊंना आमचा सवाल आहे की कडकनाथ कुक्कुटपालन हा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचाच प्रकार होता. या फार्मिंगमधून किती शेतकऱ्यांचं भलं झालं, या उलट या राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा गंडा बसलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ज्यांनी हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून त्यामध्ये लाखो रुपये गुंतवले त्या शेतकऱ्यांना एक पै एक दमडी सुद्धा परत मिळालेली नाही. सदाभाऊंनी आत्मनिर्भर यात्रा काढण्यापेक्षा या शेतकऱ्यांना न्याय देण्याची न्याय यात्रा काढली असती तर आम्ही त्याचं खुले दिलानं समर्थन केलं असतं. मात्र राजकीय हेतूनं ते आत्मनिर्भर यात्रा काढतायत. त्यामुळेच आम्ही सुद्धा ज्या शेतकऱ्यांना गंडा बसलेला आहे त्या शेतकऱ्यांना घेऊन कडकनाथ संघर्ष यात्रा काढणार आहोत. आणि या संघर्ष यात्रेचा समारोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये करणार आहोत. त्या ठिकाणी याच शेतकऱ्यांना घेऊन कडकनाथ कोंबड्या उधळणार आहोत. त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली तर निश्चितपणानं जाहीरपणानं आम्ही सदाभाऊंचा सत्कार करू. मात्र ज्या शेतकऱ्यांना गंडा घातलेला आहे, ज्या शेतकऱ्यांना गंडा बसलेला आहे, त्या शेतकऱ्यांचा पै ना पै मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करेल, रस्त्यावर उतरेल. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्र दालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न बसत्याची खास सोय, आमची वैशिष्ट्ये, फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.